फ्रेंड्स, डिजिटल स्वादमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण रसमलाई करणार आहोत. यासाठी मी इथे गाईच्या दुधाचा वापर केला आहे. एक लिटर दूध मी उकळायला ठेवलं होतं, याला उकळी आली आहे. आपण गॅस बंद करूया आणि इकडे मी एका वाटीमध्ये 2 चमचे व्हिनेगर घेतलं आहे. हे व्हिनेगर आपण यात दुधात घालणार आहोत. मी गॅस बंद केला आहे आणि मगच व्हिनेगर घालत आहे. इथे तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा देखील वापर करू शकता. 1 पूर्ण मोठ्या लिंबाचा रस तुम्ही इथे वापरा. तर इथे मी सर्वात प्रथम 1 चमचा व्हिनेगर घातला आहे. दूध फाटलं गेलं नाहीये म्हणून परत 2 चमचा घातला आहे. तर हे पहा, आपलं दूध व्यवस्थित फाटलं गेलं आहे. ही प्रोसेस करताना गॅस बंद करायचा आहे. आता आपण हे गाळून घेणार आहोत. तर यासाठी एका बोलमध्ये मी अशा प्रकारे एक चाळणी ठेवली आहे. यावर एक सुती कपडा ठेवायचा आहे आणि आता यात आपण गाळून घेणार आहोत. ही प्रोसेस हे सर्व गरम असतानाच करायचं आहे. आता आपण व्हिनेगर घातलं होतं, यामुळे याला थोडासा आंबटपणा आलेला असतो. तर तो आंबटपणा निघावा यासाठी आपण यामध्ये साधं पाणी थोडं घालून हे थोडं धुवून घेणार आहोत. यात साधारण 2 ग्लास तरी पाणी टाकून हे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. यामुळे व्हिनेगरचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल. आता याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. ही प्रोसेस महत्त्वाची आहे. यातील मी सर्व पाणी आता काढून घेतलं आहे आणि हे आता असंच आपण 15 मिनिटांसाठी असंच ठेवणार आहोत. इकडे मी 1/2 लिटर दूध घेतलं आहे, गाईचंच दूध आहे, आणि यापासून आपण रसमलाईचं दूध तयार करणार आहोत. हे दूध आपल्याला थोडंफार आटवून घ्यायचं आहे. यामध्ये मी इलायची पावडर घातली आहे, 1/4 टीस्पून. जर तुमच्याकडे रसमलाई इसेन्स असेल तर तो देखील तुम्ही इथे वापरू शकता. आणि यामध्ये मी 1/4 कप साखर घातली आहे आणि 3 ते 4 थेंब येलो कलरचे घातले आहेत. इथे तुम्ही केशरचाही वापर करू शकता. आता यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले होते, ते मी 2 टेबलस्पून घालत आहे. आपलं रसमलाईचं दूध आता तयार झालं आहे आणि आपलं पनीर देखील तयार झालेलं आहे. आता या पनीरला आपण थोडंसं मळून घेऊया, एकजीव करून घेऊया. आणि हे अशाच पद्धतीने तुम्हीही मळून घ्या जेणेकरून हे एकजीव होतं खूप. आणि यामध्ये मग आपल्याला कॉर्नफ्लोअर घालण्याची गरज भासत नाही. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे आपले जे पनीरचे जे बॉल आहेत ते खूप कडक होतात आणि ते रसमलाईचे जे दूध आहे ते शोषून घेत नाही. त्यामुळे इथे कॉर्नफ्लोअर घालण्याची गरज भासत नाही. तुम्ही अशाच पद्धतीने व्यवस्थित मळून घ्या. तर आपलं हे झालं आहे पनीर व्यवस्थित मळून. आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करणार आहोत. हे बॉल्स तयार करताना आकाराने छोटेच करा. जेव्हा आपण हे बॉल्स पाण्यात घालतो तेव्हा हे दुप्पट फुलतात, यामुळे हे छोटेच करा. आणि गोल झाल्यानंतर याला थोडंसं दाबून आपण हे चपटे करणार आहोत. तुम्ही इथे असे चपटेही ठेवू शकता किंवा गोलही ठेवू शकता. आता मी हे सर्व बॉल्स व्यवस्थित करून घेते. आपण जे पनीर तयार केलं होतं ते आपण व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटं ठेवलं. जास्त वेळ ठेवू नका, ते ड्राय होतं. तर अशा प्रकारे सर्व बॉल्स तयार झाले आहेत. आता एका कढईमध्ये मी 1 पूर्ण कप पाणी घेतलं आहे, नंतर अजून 1 कप पाणी घेतलं आहे. आणि आता 1/2 कप पाणी घेतलं आहे. असं टोटल आपण 2.5 कप पाणी वापरलं आहे. आणि यामध्ये मी 1/4 कप साखर घातली आहे. आता याला उकळी आली की मग आपण यामध्ये आपले पनीरचे बॉल घालणार आहोत. तर याआधी मी काय करते की एक बॉल टाकून बघते. 1-2 ते 3 मिनिटं थांबायचं. तर हा व्यवस्थित आहे, हा फुटला जात नाही हे पाण्यामध्ये. मग आपण बाकीचे बॉल्स घालून घेणार आहोत. तुम्ही अशाच प्रकारे चेक करून पहा.
आणि जर ते पाण्यात विरघळत असतील तर तुम्ही थोडंसं नंतर कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता, पण मी इथे कॉर्नफ्लोअर वापरलेलं नाही आहे. आता हे मी असंच 2 ते 3 मिनटं हे ठेवणार आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवली आहे, लो ठेवायची नाही. हे पाणी सतत उकळतं राहिलं पाहिजे. आता 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर ना हे झाकून ठेवायचं आहे. हे बघा, एक साधारण 1 मिनिटानंतर मी हे पाहिलं तर हे अशा प्रकारे फुललं गेलं आहे. आता हे पनीरची बॉल मी एकदा उलटवून घेत आहे आणि पुन्हा यावर झाकून ठेवून हे आपल्याला 15 ते 20 मिनटं असंच उकळत ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे, एकदम लो करायची नाही. हे पाणी उकळतच राहिलं गेलं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता हे आकाराने दुप्पट झाले आहे. यांनी बरंच शुगर सिरप सोक करून घेतलं आहे आणि इकडे आपलं रसमलाईचं जे दूध आहे ते देखील तयार झालं आहे. आता आपण रसमलाई सेट करण्यासाठी जे आपण पनीरचे बॉल केले आहेत ते अगदी थोडेसे प्रेस करून या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. याला जास्त प्रेस करायचं नाहीतर हे कडक होतात. अगदी थोडंसं नॉर्मल प्रेस करून हे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर रसगुल्ले करायचे असतील तर तुम्ही याच प्रकारे करू शकता. फक्त आपण पाण्यामध्ये 1/4 कप जी साखर टाकली होती त्याऐवजी तुम्ही थोडी साखर जास्त टाकू शकता. आता आपण जे दूध तयार केलं आहे ते यावर घालून घेऊया. दूध हे गरमच आहे आणि आपले जे पनीरचे बॉल आहेत ते देखील गरमच आहेत. यामुळे काय होईल की आपले जे पनीरचे बॉल आहेत ते व्यवस्थितपणे दूध शोषून घेतील. आपली रसमलाई झाली आहे. आता आपण हे नॉर्मल टेम्परेचरला आलं की यावर झाकण ठेवून हे आपण फ्रीजमध्ये 3 ते 4 तासासाठी ठेवणार आहोत. रसमलाई थंड खायलाही छान लागते, तसेच नॉर्मल देखील असंही खायला खूप छान लागते. या रसमलाईचा वापर तुम्ही केक करण्यासाठीही करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक जरूर करा. डिजिटल स्वाद या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.